नमस्कार, मी सई घाडे. तर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत दम चिकन. पाण्याचा जराही थेंब न वापरता बनवली जाणारी दम चिकन मी तुमच्या बरोबर आज शेअर करणार आहे. रेसिपी खूप मस्तपैकी इंटरेस्टिंग आहे, तुम्हाला नक्की आवडेल. पाण्याचा जराही थेंब न वापरता आपण दम चिकन बनवणार आहोत आणि त्याची कृती आणि साहित्य आपण थोड्याच वेळात पाहणार आहोत. पण त्यापूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात आधी तुम्ही सबस्क्राईब करा. रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्कीच करायचं आहे आणि त्याचबरोबर छोटीशी बेल आयकॉन आहे ती साईडला प्रेस करायचं, त्यामुळे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्या मोबाईलवरती येणार. तर आपल्याला दम चिकन बनवायचं आहे. तर दम चिकनसाठी मी इथे अर्धा किलोपेक्षा थोडं जास्त चिकन घेतलं आहे. लेग पीससुद्धा घेतलेले आहेत तसेच्या तसे अख्खे. आणि चिकन घेताना बॉयलर कोंबडी अशी जाडसर पीस ठेवायची नाही, अशी मोठी कोंबडी घ्यायची नाही, मिडियम साईजची किंवा छोटी कोंबडीची असे पीसेस घ्यायचे, कारण की ते शिजायलासुद्धा इझिली शिजून जातात. सर्वात आधी मी इथे मुठभर कोथिंबीर घेतली आहे आणि मुठभर पुदिना घेतला आहे. अर्धी वाटी मी दही घेतला आहे. दही हे आंबट असावं आणि घट्ट असावं. थोड्याफार हिरव्या मिरच्या मी अशा उभ्या अशा लांब चिरून घेतल्या आहेत आणि एक मीडियम साईजचा टोमॅटो घेतला आहे चिरून. आणि 12 ते 13 लसणीच्या पाकळ्या मी अशा किसून घेतल्या आहेत ठेचून. तसंच मी इंचभर आलं घेतलं आहे, ते सुद्धा मी किसून घेतलं आहे बारीक किसणीवरती. इथे मी फ्राईड ऑनियन घेतलेलं आहे. 2 मीडियम साईजचे कांदे मी तेलामध्ये फ्राय करून घेतले आहेत. हे आपण आदल्या दिवशीही फ्राय करून ठेवू शकतो आणि हे 8-15 दिवस असे फ्राईड ऑनियन डब्यामध्ये पॅक करून आपण फ्रीजमध्ये ठेवू शकतो. पावडर मसाल्यांमध्ये मी इथे 1 चमचा धना जिरा पावडर घेणार आहे आणि 1 चमचा गरम मसाला घेणार आहे आणि 2 चमचे मी मालवणी तिखट घेणार आहे लाल मसाला आणि तसंच 2 चमचे मी काश्मीरी लाल मिरची घेणार आहे आणि 1/2 चमचा हळद घेणार आहे. त्याचबरोबर मी इथे चिकन मसाला घेणार आहे. एव्हरेस्टचा चिकन मसाला 2 चमचे घेणार आहे. तुम्ही कोणत्याही ब्रँडचा मसाला घेऊ शकता. सर्वात आधी चिकनला व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण जी किसलेली लसूण आणि अद्रक टाकून घ्यायचं आहे चिकनमध्ये. त्यानंतर आपण टोमॅटो जो कटिंग केलेला आहे तो सुद्धा टाकून घ्यायचा आहे. कोथिंबीर आणि सोबतच आपला पुदिना, हे सर्व आपण चिकनमध्ये टाकून घ्यायचं आहे एकाच वेळी. आपण हे चिकन फक्त आणि फक्त 2 स्टेप्समध्ये बनवणार आहोत आणि ही आपली पहिली स्टेप्स आहे. तर आता इथे मी दही घेणार आहे आणि दही हे व्यवस्थितपणे फेटून घ्यायचं आहे चमच्याने. हे पहा असं. आणि आपण ह्या चिकनमध्ये लिंबू वगैरे काही यूज करणार नाहीये, त्याच्यामुळे आपल्याला दही आंबट हवंय. दही टाकून झाल्यानंतर आता आपल्याला ह्याच्यामध्ये पावडर मसाले टाकायचे. तर मी सर्वात आधी गरम मसाला टाकते 1 चमचा आणि त्यानंतर धणे आणि जिरा पावडर मिक्सवाली 1 चमचा घेत आहे. त्यानंतर 1/2 चमचा मी इथे हळद घेतली आहे. इथे मी 2 चमचे काश्मीरी लाल मिरची घेत आहे, त्याच्यामुळे कलर फारच सुंदर येतो. आणि मी इथे 2 चमचे मालवणी मसाला घेत आहे तिखट. तुम्ही कोणताही आगरी मसाला वगैरे यूज करू शकता. आणि इथे मी 2 चमचे चिकन मसाला घेणार आहे एव्हरेस्टचा. आता आपल्याला ह्या चिकनमध्ये जो आपण फ्राय केलेला कांदा होता तो आता मिक्स करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्या हिरव्या मिरच्या आपण टाकून घ्यायच्या आहेत तिखटपणासाठी. तुम्ही मिरच्यांचं प्रमाण वाढवू शकता. चवीनुसार मीठ टाकायचं आहे.
आणि लक्षात ठेवा मीठ हे आपण ह्याच वेळी टाकणार आहे, नंतर आपण परत एकदा चेक करणार वगैरे नाहीये, त्यामुळे मीठ वगैरे सांभाळून तुम्ही टाकायचे चवीनुसार। आता सर्वात शेवटी आपल्याला ह्याच्यामध्ये तेल ऍड करायचं आहे, तर इथे मी जवळजवळ 4 पळ्या तेल घेणार आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त तेलाचं प्रमाण करू शकता। ह्या पहिल्या स्टेपमध्ये आपण सगळे मसाले वगैरे सर्व काही चिकनमध्ये ऍड केलं आहे। आता आपल्याला चिकन मिक्स करायचे, हात स्वच्छ धुवून आपण हाताने व्यवस्थितपणे सर्व मसाले चिकनला एकजीव होतील असे व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे। तर अशा प्रकारे व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे। आपण वाटणाचं चिकन हे नेहमीच खातो, कांदा टोमॅटोचं सुद्धा नेहमीच खातो, पण ही एक वेगळी पद्धत आहे आणि या पद्धतीने तुम्ही चिकन बनवाल तर तुम्ही नेहमी असंच चिकन बनवाल, एवढं सुंदर चिकन बनतं। आणि हे चिकन बनवताना बिलकुलही कोणताही पसारा होत नाही। तर इथे आता आपल्याला चिकनला स्मोकी इफेक्ट द्यायचा आहे, त्यामुळे मी नेहमीप्रमाणेच करवंटी जाळून करवंटीचा छोटा तुकडा घेते। मी कोळसा वगैरे यूज करत नाही, त्याच्यावरती थोडंसं तूप टाकायचं आणि स्मोक यायला सुरुवात झाली की लगेचच झाकण ठेवायचं। हे चिकन 3-4 तासासाठी तरी साईडला ठेवायचं आहे, नाहीतर ओव्हरनाईट आपण फ्रीजमध्ये ठेवून घ्यायचं आहे। मी 10 मिनटं तर सध्या बाहेर ठेवणार आहे, त्याच्यानंतर हे चिकन मी ओव्हरनाईट फ्रीजमध्ये ठेवणार आहे। तर इथे मी चिकन हे रात्रभर फ्रीजमध्ये ठेवलेलं, तर तुम्ही पाहू शकता हे मस्तपैकी मुरलेलं आहे मसाल्यांमध्ये। अशा प्रकारचं चिकन जे फॅमिलीपासून दूर आहेत किंवा बॅचलर आहेत ते इझिली बनवू शकतील, त्यांना खूपच उपयुक्त ही पद्धत पडणार आहे। फक्त 2 स्टेप्समध्ये आपण ह्या चिकनला रेडी करणार आहोत। आता इथे कढई किंवा पॅन वगैरे तुम्ही घेऊ शकता, जाडसर घ्यायची थोडी तळाला। तर मी तर चिकन बिर्याणी किंवा काही करण्यासाठी हेच भांडं यूज करते, तर त्याच्यामध्ये आता आपण मॅरिनेट केलेलं चिकन ट्रान्सफर करून घ्यायचं आहे। हे पहा अशा प्रकारे। आणि आता आपली ही चिकनची सेकंड स्टेप आहे, आपण ह्याच्यामध्ये काहीही ॲड करणार नाही आहोत, फक्त मॅरिनेट चिकन टाकून घ्यायचं आहे भांड्यामध्ये आणि भांड्याला लागलेला थोडा मसाला सुद्धा पूर्णपणे काढून घ्यायचा आहे। जराही मसाला वेस्ट घालून द्यायचा नाहीये। चिकनच्या भांड्याला जो मसाला लागलेला आहे तो सुद्धा हाताने व्यवस्थितपणे पुसून घ्यायचा। हे पहा अशा प्रकारे आपण जराही वेस्ट करून दिलं नाहीये। आता आपल्याला चिकनमध्ये वरतून 1 चमचा फक्त तूप सोडून घ्यायचं आहे। तुपाच्या ऐवजी तुम्ही तेलसुद्धा यूज करू शकता, ही तुमची पर्सनल चॉईस आहे, पण तुपाने स्वाद खूप छानच येतो चिकनला। आपल्याला हे चिकन दम देऊन चिरून घ्यायचं आहे, त्यासाठी आता मी इथे ह्या आकाराचा फॉइल पेपर घेणार आहे आणि तो पूर्ण भांड्याला मी कव्हर करणार आहे। पहा अशा प्रकारे, जराही कुठून वाफ जाऊ नये म्हणून पूर्ण प्रॉपरली आपण पूर्ण भांड्याला फॉइल पेपर लावून घेतला आहे अशा प्रकारे। आणि आता एक्स्ट्राचा जो फॉइल पेपर आहे तो आपण हाताने काढून घ्यायचा आहे। हे पहा असं। व्यवस्थितपणे अगदी पॅक करून घ्यायचं आहे आणि इथे फॉइल पेपरच्या ऐवजी तुम्ही पिठाचा सुद्धा वापर करू शकता,
पण इथे मी पीठ वेस्ट वाया घालवणार नाहीये आणि इथे जो होल होता झाकणाला ते तो सुद्धा मी पॅक केलेला आहे, तुम्ही पाहू शकता। आपल्याला हे चिकन 15 मिनिटांसाठी स्लो गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे, त्यानंतर आपल्याला तव्यावरती हे चिकन 30 मिनिटांसाठी शिजवून घ्यायचं आहे। त्यामुळे आता आपण ह्याला मध्येच काही चेक करणार नाहीये, डायरेक्ट पाऊण तासानंतरच चेक करणार आहोत। आता इथे मी चिकन 15 मिनिटांसाठी स्लो गॅसवरती शिजवून घेते। इथे माझी 15 मिनिटं झालेली आहेत आणि आता इथे मी प्रीहीट झालेला तवा गॅसवरती ठेवला आहे। गॅसची फ्लेम माझी स्लो आहे, लक्षात ठेवा तवा हा प्रीहीट झालेलाच असावा, थंड तवा ठेवू नका, त्यामुळे आपल्या चिकनचं टेम्परेचर उतरेल, त्यामुळे गरमच तवा असावा। आणि आता 30 मिनिटांसाठी आता तव्यावरती आपण हे चिकन वाफवून घेऊ। चला तर मग आता आपली 30 मिनिटं इथे झालेली आहेत आणि आता आपण चिकन चेक करूया। तर तुम्ही पाहू शकता तरी चिकनची काय भारी दिसते आणि चिकन हे आपलं व्यवस्थितपणे प्रॉपरली शिजलेलं आहे। पीसमधून आपलं मांस एकदम वेगळं सोडलेलं आहे चिकनने आणि संपूर्ण घरभर ह्या चिकनचा घमघमाट सुटलेला आहे, त्यावरूनच समजते की चिकन एक नंबर झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता। तर आपलं हे चिकन कितपत शिजलं आहे आता आपण चेक करूया। हे पहा, मी सुरीच्या सहाय्याने चेक करते आणि तुम्ही पाहू शकता मांस सेपरेट होतंय, त्याच्यामुळे आपल्याला सहज कळतंय की चिकन एकदम ज्युसी एकदम सॉफ्ट शिजलेलं आहे। तर मंडळी अशा प्रकारे आपलं 2 स्टेपमधलं दम चिकन हे रेडी झालेलं आहे। तर्रीदार आपण हे भाकरी नान चपातीसोबत सुद्धा मस्तपैकी एन्जॉय करत खाऊ शकतो। तर ह्या दम चिकनसाठी मी इथे जिरा राईस केलेला आहे। जिरा राईस बरोबर हे दम चिकन फारच सुंदर लागतं, ह्या दोघांचं कॉम्बिनेशन खूपच छान लागतं, कारण की हे दम चिकन आणि जिरा राईस ह्या दोघांचं कॉम्बिनेशन खाल्ल्यानंतर बिर्याणीची चव तोंडामध्ये उतरते। तर अशा प्रकारे आपलं इथे दम चिकन रेडी झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता। मी तुम्हाला अशा प्रकारे सर्विंग करून दाखवलेलं आहे, नक्कीच तुम्हाला आवडलं असेल। थोड्याफार कांद्याच्या लेयर्स ठेवलेल्या आहेत वरतून। तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली दम चिकनची ते मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा आणि तुम्ही सुद्धा घरामध्ये अशी रेसिपी ट्राय करा आणि मला त्याचा फीडबॅक नक्की द्या। आणि आजची रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक आणि शेअर करायला बिलकुलही विसरू नका आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग भेटूया पुन्हा अशाच एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना टाटा, बाय बाय अँड टेक केअर।